नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत कर्नाटक स्टेटमध्ये बिदर या गावामध्ये. श्री नरसिंह स्वामी मंदिराचं दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आपण इथे आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सकाळी 7 वाजता आपण परभणीवरून निघालो होतो आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आपण या मंदिरासमोर आलेलो आहोत. तळाच्या मागून मंदिराकडे येण्याचा रस्ता आहे बिदर सिटीमधून आणि खाली आल्याच्या नंतर इकडे पार्किंग. या मागच्या बाजूला इथे पूर्ण 4-व्हीलर 2-व्हीलर पार्किंग आहे आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर. खरेदी वगैरे करण्यासाठी इथे या वस्तूसाठी हे शॉप्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. इथे काही आर्टिफिशियल ट्रीज फ्लॉवर्स ठेवलेले आहेत. आहे मंदिराचा सभा मंडप, जसं की तिथे वॉकिंग करून आपल्याला पुढे मंदिराकडे जाता येतं. स्वामीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 500 ते 600 मीटर बोगद्यातून पाण्यातून जावं लागतं. मंदिराच्या पायऱ्या चढण्याआधी सर्वप्रथम इथे दर्शन घेतलं जातं आणि हा वरती जाण्याचा रस्ता. जयपूर सिरीज नंतर आपण लगेच दुसऱ्या दिवशी परभणीला निघालो होतो. परभणीला ॲक्च्युली मी सासूरवाडीला आलेलो आहे आणि त्यांनी पाया पडले होते इथे. नवस केला होता की लग्न वगैरे झाल्याच्या नंतर जावई बापूला आणि मुलीला सोबत दर्शनाला घेऊन येईल. त्याच्यामुळे आपण परभणीकडे येऊन सासूरवाडीला येऊन सासूरवाडीच्या फॅमिलीसोबत इकडे आलेलो आहोत. तर आपण इथे 12 वाजता पोहोचलेलो आहेत आणि आता इथून पुढे आपल्याला दर्शनाला जायचे. या ठिकाणी पूजेचं सामान भेटतं. 50 रुपये पिशवी असं आहे, त्याच्यामध्ये काही फुलं, अगरबत्ती आणि नारळ. आणि हे काय, हे काय, हे काय, हा शेवपत्ता. चांगलंच मराठी बोलतोय यार. असं हे पूजेचं सामान इथे भेटतं. आज शनिवार असल्यामुळे बरेच भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे. तर आता आपल्यासोबत काही सामान आहे, ते आपल्याला सामान आपल्याला लॉकरमध्ये ठेवायचं आहे आणि मग पुढे दर्शनाला जायचं. पायऱ्या चढून आल्याच्या नंतर या ठिकाणी लॉकर सिस्टीम आहे. आपल्याकडे जे काही सामान असेल किंवा जे काही मोबाईल वगैरे असेल ते आपण इथे लॉकर सिस्टीममध्ये ठेवू शकतो. गाडी वगैरे आणली असेल तर आपण गाडीमध्ये पण ठेवू शकतो. लड्डू प्रसाद काउंटरसाठी त्यांनी बोर्ड लावलेला आहे, छोटा 20 रुपये आणि मोठा 50 रुपये. वरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दर्शन तिकीट भेटते आणि या ठिकाणी लॉकर सिस्टीमसाठी तिकीट आहे. लॉकर सिस्टीम आहे, इथे 30 रुपये ते चार्जेस घेतात आणि आपलं जे काही सामान असेल ते इथे ते आपण जोपर्यंत दर्शन करून येतो तोपर्यंतसाठी ते इथे ठेवलं जातं. दर्शन तिकीट बोर्ड लिहिलेलं आहे, साधं दर्शन असेल तर 10 रुपये, नैवेद्य वगैरे पाहिजे असेल तर 20 रुपये. अशा पद्धतीमध्ये इथे दर्शन बोर्ड लिहिलेलं आहे. हे नरसिंहाचं मंदिर आहे आणि याला नरसिंह झारणी असं म्हणतात, प्लस नरसिंह झारणी गुफा मंदिर असंही म्हणतात. तर नरसिंहाचं मंदिर आतमध्ये आहे आणि त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला 500 ते 600 मीटरच्या गुफेतून जावं लागतं आणि त्या गुफेमध्ये 4 ते 5 फूट पर उंचीपर्यंत पाणी असतं आणि टोटली त्या पाण्यातून आपल्याला जावं लागतं. तर त्या पाण्यामध्ये दर्शनाची सुरुवात त्या पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर 3 वेळेस डुबकी मारावी लागते आणि त्याच्यानंतर मग पुढे दर्शनाची सुरुवात होते. तर आज शनिवार असल्यामुळे या ठिकाणी बरीचशी गर्दी आहे आणि आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला 5 घंटे तरी या दर्शनाला लागतील. तिकीट काउंटरवरून तिकीट घेतल्याच्या नंतर त्या समोरच्या बाजूने ग्रीन मॅटच्या पलीकडून जो रस्ता दिसतोय त्या बाजूने आपल्याला दर्शनाला रांगेमध्ये लागायचं. आज शनिवार असल्यामुळे आणि पुन्हा उद्याचा संडे, शनिवार रविवार अशी सुट्टी आल्यामुळे या ठिकाणी बरीचशी अशी गर्दी आहे आणि या मंदिराचं महत्त्व पण असं आहे. विशेष म्हणजे या नरसिंह स्वामीचं अवतार हा विष्णूचाही अवतार म्हणून संबोधलं जातं. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी सर्वप्रथम गणपतीचं इथे दर्शन होतंय. गणपती बाप्पा मोरया. मंदिराचा एंट्रन्स इथून गुहा चालू होते आणि इथून आतमध्ये आपल्याला पाण्यातून जायचंय. 4 ते 5 फूट उंच असं हे पाणी असतंय. तर इथून पुढे आता ही गुहा चालू होते आणि इथून आता आपल्याला 500 ते 600 मीटर पाण्यातून जायचंय. जे पाणी आहे नरसिंहा स्वामीच्या पायातून धरणा चालू आहे, त्या धरणातून हे कंटिन्यू पाणी पुढे येत राहतं.
ओके, तर पहिल्या पायरीवर आपण पाय ठेवलेला आहे पाण्यातला खंडगार पाणी आहे. गोविंदा 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 आहे ना वेळ खाली पूर्ण रेती रेती मऊ लागते आणि बाजूला पूर्ण हे गोफी मधले भिंत आहे. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर आतमध्ये भक्तांना सफोकेशन होऊ नये त्याच्यामुळे वरतून ऑक्सिजन व्हेंटिलेशन पाइपलाइन आहे. गोविंदा गोविंदा. आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि नरसिंह स्वामीचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला कम्प्लिटली एक तास लागलेला आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही अभिषेक सुद्धा केलेला आहे जोडीजोडीने. मंदिराची निर्मिती झाली तेव्हा हाच मुख्य प्रवेशद्वार होता. या प्रवेशद्वारातून इथे या स्पेसमध्ये आल्याच्या नंतर या गणपती मंदिराच्या मागे नरस्वामीची गुफा आहे. पूर्वीच्या काळी पण हे असंच मंदिर होतं. याच प्रवेशद्वारातून एंट्री होती आणि याच प्रवेशद्वारातून एक्झिट होतं. कालांतराने या मंदिरामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहे. या पायऱ्या खाली उतरून गेल्याच्या नंतर फोर व्हीलरसाठी पार्किंग वगैरे करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर इथे लोकांना थांबण्यासाठी वगैरे सुविधा आहे. या ठिकाणी पाण्याचं कुंड पण आहे. या कुंडात आंघोळ केल्याच्या नंतर समोरच्या साईडला इकडचं एक आणि इकडचं एक जे स्पेसेस आहे त्या ठिकाणी माणसांना आणि बायकांना कपडे चेंज करण्यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे. या कुंड्यातील पाणी या शहरालगत असलेल्या शेतीला नंतर वापरलं जातं. तर हे नरसिंहाचं मंदिर प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि हे मंदिर ज्या टेकडीमध्ये वसलेलं आहे त्या टेकडीला मणिचुला टेकडी असं म्हणतात. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा आपण पायऱ्यांवरतून परत जाण्यासाठी खाली येतो तेव्हा या ठिकाणी एक छोटंसं लहान मुलांसाठी छोटंसं प्लेग्राऊंड आहे. इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहेत जसं की लहान मुलांना काही कार वगैरे खेळण्यासाठी हे रिमोटवर चालणारे कार्स, छोटासा तलाव आहे त्याच्यामध्ये बोटिंग लहान लेकरांसाठी, इथे टोटली स्पेस लहान लेकरांना खेळण्यासाठी आणि थोडंसं एक्झिटच्या गेटला इकडे पॉपकॉर्न वगैरे स्नॅक्स खाण्यासाठी. ॲक्च्युली आतमध्ये जेव्हा आपण गेलो पाण्यामधून तर पाण्यामधून जात असताना माझ्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याला थोडंसं धुकंसारखं झालेलं आहे. आतमधून त्याला थोडंसं मॉइश्चर चढलेलं आहे त्याच्यामुळे फ्रंट कॅमेरा माझा वर्किंगमध्ये आहे पण मी ब्लर दिसतोय. त्याच्यामध्ये फ्रंट कॅमेराने काही शूट करायचं असेल तर ब्लरिंग ब्लरिंग दिसतं आहे त्याच्यामुळे मी मागच्या कॅमेऱ्यातून शूट करतो आहे आणि व्हॉईस माझा ओरिजिनली चालू आहे. लाईव्हमध्ये व्हॉईस ओव्हर वगैरे काही नाही आहे. तर या ठिकाणी बाहेर आल्याच्या नंतर हे समोर काही असे हॉटेल्स आहेत जिथे की आपल्याला नाश्ता वगैरे आणि जेवणही खूप चांगल्या प्रकारे भेटेल आणि लिटरली छान आहे. दोन्ही हॉटेलची टेस्ट वगैरे मस्त आहे. तर आपण इथून आता लाईटलेट घरून धपाटे वगैरे पराठे घेऊन आलो होतो. इथे आपण आता त्यांना गरम गरम समोसे सांगितलेत. गरम गरम समोसे आणि हे क्या बोलते इसको इसको क्या बोलते शेव मुरमुरा. ओके, तो ये इकडे शेव मुरमुरा म्हणतात ह्याला. हे आम्ही चार पीस घेतले 5 रुपयाला एक पीस. हा सगळ्यात जुना एंट्रन्स आहे.
तर सध्या जरी आता हे जे समोर गेट आहे ते कंटिन्युअसली बंद आहे, त्याच्यामुळे प्रत्येक भाविकांचं जाणं येणं हे थोडंसं बाजूच्या दिशेने होत आहे. आणि इकडे पण थोडंसं पूजेचे सामान वगैरे, कुंकू, हातातले गंडे वगैरे घेण्याचं येते, छोटे छोटे स्टॉल आहेत. तर अशा प्रकारे हे मंदिर प्राचीन काळातलं 108व्या दशकातलं हे मंदिर आहे. ते पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर मंदिरचं प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे मुख्य प्रवेशद्वार, तिथून आपण खालच्या बाजूने पार्किंगमध्ये गेलो होतो. पार्किंगमधून गाडी घेऊन आपण ह्या रोडला आलेलो आहोत. जे हा जुना रस्ता होता इथे रोडवरच पार्किंग लागायची आणि इथून समोरचं जे गेट आहे त्या गेटने आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये एंट्री व्हायची. तर आता ते बंद केलेलं आहे आणि बऱ्यापैकी थोडंसं इथे काम करण्यात आलेलं आहे, थोडंसं रिनोव्हेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडला फोर व्हीलरसाठी पार्किंग वगैरे आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला एंट्रन्स आहे जिथे की आता आपण ते पार्किंगमधून गाडी काढून वरच्या साईडला आलेलो आहोत. आणि तिथे मी थांबून तुम्हाला हे जे मेन प्रवेशद्वार आहे पुरातन काळातलं ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. या मंदिराबद्दल अशी ही छोटीशी माहिती. ॲक्च्युली हे मंदिर पुरातन काळातलं आहे आणि ते बनवलेलं आहे. तर तसंच ते नरसिंहादेवाची, म्हणजे जे की विष्णूचा अवतार म्हणतो, त्याची मूर्ती तिथे स्थापना केलेली आहे. आणि पूर्वीच्या काळी हे थोडंसं गुहेमध्ये वगैरे असल्यामुळे तिथून जाण्याचा रस्ता जो आहे तो पाण्यातून जाण्याचा आहे. आणि प्लस ते पाणी जे आहे तर ते नरसिंहस्वामीच्या पायातून ते एक झरना आहे, तोच झरनामध्ये पाणी आहे पूर्ण 600 मीटरच्या अंतरावर. आणि तेच नंतर पाणी खाली कुंडामध्ये येतं आणि तेच कुंडामधलं पाणी नंतर शेवटला शेतीला यूज करण्यासाठी जातं. तर अशी ही छोटीशी माहिती आहे या मंदिराबद्दल. हाही ब्लॉक शेवट करण्याची आपली वेळ झालेली आहे. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल. आणि मला जेवढी माहिती होईल किंवा मला जेवढं शक्य होईल तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. धन्यवाद.